दाणकं एवढं मोठं कसं केलं, बारीक ठेवायचं. दाणकं एवढं मोठं कसं केलं, बारीक ठेवायचं. दाणकं एवढं मोठं कसं केलं, बारीक ठेवायचं. अजित दादा म्हणजे अजित दादा साहेब. भर सभेत कार्यकर्त्यांची शाळा भरविणारा नेता. गौतमी बाईला बोलवायचं का असं म्हणून कधी कधी त्याच कार्यकर्त्यांना पोट दुखवस्तोवर हसविणारा नेता. पत्रकारांना तर झाप झाप झापणारा नेता. काय काय सांगायचं आता. अजित दादा म्हणजे एकदम डॅशिंग आणि हजर जबाबी नेता. असाच अनुभव परत एकदा माईकवाल्या भाऊला पण आलाय. माईकचं नळकांड मोठं पडलं म्हणून दादा त्याला थेटच बोलले. दाणकं मोठं कसं केलं, थोडं छोटं ठेवायचं ना. 60व्या वार्षिक मेळाव्याच्या निमित्तानं आज समारोपाच्या, अरे मला मागे जावं लागतं. दाणकं एवढं मोठं कसं केलं, बारीक ठेवायचं. नेमकं काय झालं ते इसकटून सांगतो, थांबा. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघाचा 63वा वार्षिक मेळावा होता. तिथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा आले होते. अजित दादांचं भाषणाला नाव पुकारलं. दादा लगेच भाषणाला आले. दादांनी माईक बीक सेट केला पण माईक काय सेट होता होईना. दादांनी माईकच्या दोन्ही नळकांड्याचा थेट बुक्कास पाडला पण माईक काय सेट होता होईना. शेवटी दादांना आला राग. दादांनी माईकवाल्या भाऊकडे पाहून त्यालाच विचारलं, कसं रे? माईकवाला भाऊ धापा टाकत दादांकडे पळत आला. तो माईकचा गुत्ता सोडायला लागला पण माईकवाला भाऊ माईक सेट करता करता माईकला थेट दादांच्या तोंडाजवळच घेऊन गेला. समारोपाच्या, अरे मला मागे जावं लागतंय. समारोपाच्या, अरे मला मागे जावं लागतंय. माईकवाल्या भाऊच्या हिमतीला दाद द्यावी लागेल म्हणा. एकदा वाघाच्या गुफ्यात जाणं सोपं पण दादाशी पंगा घेणं कठीण. पण आज दादा चांगल्या मूडमध्ये होते. दादा माईकवाल्या भाऊला प्रेमात बोलले. कसं? एकदम प्रेमात. काय बोलले तुम्हीच ऐका गड्या. दाणकं एवढं मोठं कसं केलं, बारीक ठेवायचं. दाणकं एवढं मोठं कसं केलं, बारीक ठेवायचं. पण ते दाणकं माईकचं होतं बरं का. उगासलं का तुम्ही काय पण विचार करायच्या पहिले सांगितलेलं बरं. दादांनी तिथं पण जोरदार हाशा पिकवला आणि दादा चांगल्या मूडमध्ये आहे म्हणून माईकवाल्या भाऊच्या पण जीवात जीव आला. आपल्याला हजर जबाबी आणि स्पष्ट वक्ता का म्हणत्यात आणि नेत्यांपासून ते पत्रकारांपर्यंत सगळे आपल्याला दादा का म्हणत्यात हे दादांनी परत एकदा दाखवलंय गड्या. दादांच्या या जोकने सगळे हसले आणि नंतर परत दादांचं जोरदार भाषण सुरू झालं. 60व्या वार्षिक मेळाव्याच्या निमित्तानं आज समारोपाच्या, अरे मला मागे जावं लागतंय. दाणकं एवढं मोठं कसं केलं, बारीक ठेवायचं. आपल्या संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पवार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.